आपण या चॅप्टरवरचे वर्ड प्रॉब्लेम जे आहेत ते वर्ड प्रॉब्लेम बघूयात. वर्ड प्रॉब्लेममध्ये मायक्रोस्कोपिक रीडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. एकदा रीडिंग केल्यानंतर इक्वेशन वन आणि इक्वेशन टू तयार करणं ही गोष्ट वर्ड प्रॉब्लेम म्हटली व्हेरी इम्पॉर्टंट असते. एकदा इक्वेशन वन आणि टू मिळालं की तिथून पुढची प्रोसेस जी आहे ती प्रोसेस याच्यापूर्वी जशी आपण बघितलेली आहे तशीच आहे. त्याच्यामध्ये फारसा बदल नाही आहे. इट विल इझी. फक्त इक्वेशन वन आणि टू तयार करण्याची प्रोसेस जी आहे ती प्रोसेस मात्र अत्यंत महत्त्वाची आहे. सी फर्स्ट एक्झाम्पल. सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाईस द एज ऑफ हिज सन इज 70. इफ वी डबल द एज ऑफ द फादर अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन द सम इज 95. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. या ठिकाणी आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा चॅप्टर बघतोय. याचाच अर्थ या ठिकाणी टू व्हेरिएबल्स आपल्याला पाहिजे. मग कोणते टू व्हेरिएबल्स पाहिजे आहेत? बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन हे होतं की व्हेरिएबल्स कोणती घ्यायची, टू व्हेरिएबल्ससाठी कोणत्या गोष्टी घ्यायच्या. तर त्याच्यासाठी प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा. लास्ट क्वेश्चन, वन्स अगेन रीड दी लास्ट क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन इज फाइंड देअर प्रेझेंट एजेस. दोघांची प्रेझेंट एज विचारलेत याचा अर्थ त्यातल्या एकाचं एज एक्स आणि दुसऱ्याचं एज वाय मानायला आपल्याला चान्स आहे. म्हणून मी सुरुवात करतोय. लेट फादर्स प्रेझेंट एज पी एक्स अँड सन्स प्रेझेंट एज इज वाय बाय फर्स्ट कंडिशन. आता हे एकदा कन्सिडर झालं की मग पहिली कंडिशन कोणती आणि सेकंड कंडिशन कोणती याच्यावरती आपलं लक्ष जायला पाहिजे. सी दी फर्स्ट कंडिशन. सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाईस द एज ऑफ हिज सन. फादर्स एज प्लस ट्वाईस एज ऑफ हिज सन. इट मीन्स एक्स प्लस ट्वाईस द एज ऑफ सन टू वाय इज इक्वल टू 70. दिस इज द फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन. इफ वी डबल द एज ऑफ फादर. फादरचं एज डबल केलं म्हणजे 2x झालं. अँड ॲड इट प्लस टू द एज ऑफ हिज सन. सनचं एज काहीही चेंज केलेलं नाही म्हणजे प्लस वाय इज इक्वल टू 95. दिस इज इक्वेशन नंबर 2. एकदा इक्वेशन 1 आणि 2 मिळालं की सॉल्व करणं आपल्याला अगदीच सोपं जातं. आता या ठिकाणी बघा. पहिलं इक्वेशन आहे x प्लस 2y इज इक्वल टू 70. सेकंड इक्वेशन आहे 2x प्लस वाय इज इक्वल टू 95. या ठिकाणी कोइफिशियंट इक्वल तुम्ही करून घेऊ शकता किंवा सबस्टिट्यूशन मेथड वापरू शकता. या ठिकाणी मी सबस्टिट्यूशन मेथड वापरली. मला इक्वेशन नंबर 1 वरून एक्सची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू मी घेतली. एक्स इज इक्वल टू 70 मायनस 2y. आणि ही व्हॅल्यू जी आहे ही व्हॅल्यू पुन्हा एकदा इक्वेशन 2 सबस्टिट्यूट केली. मला मिळालं 2x प्लस वाय इज इक्वल टू 95. 2x व्हॅल्यू 70 मायनस 2y प्लस वाय इज इक्वल टू 95. आपण सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळेल वाय इज इक्वल टू 15. सेम वाय इज इक्वल टू 15 एकदा व्हॅल्यू आपल्याला मिळाली की पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1 ऑर 2. या ठिकाणी ती इक्वेशन 1 पुटअप केली. इक्वेशन 1 वायची व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू जी आहे ती 40 मिळाली. वर्ड प्रॉब्लेममध्ये सोल्युशन्स लिहिताना फक्त एक्सची आणि वायची व्हॅल्यू लिहून रिकामं व्हायचं नाही आहे. या ठिकाणी राईट द आन्सर इन द फॉर्म ऑफ क्वेश्चन. क्वेश्चनमध्ये ज्या पद्धतीनं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्याच फॉर्ममध्ये आपल्याला आन्सर प्रेझेंट करावं लागेल. क्वेश्चनमध्ये लास्ट क्वेश्चन जो आहे तो काय विचारला आहे बघा. फाइंड देअर प्रेझेंट एज. आणि म्हणून प्रेझेंट एज ऑफ फादर इज इक्वल टू 40 इयर. प्रेझेंट एज ऑफ सन इज इक्वल टू 15 इयर. हे त्याचं आन्सर आलं पाहिजे. सी वन इम्पॉर्टंट वर्ड प्रॉब्लम. आउट ऑफ 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर अँड ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. आता या ठिकाणी वर्ड प्रॉब्लेम वाचल्यानंतर तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की विशालनं टोटल डिस्टन्स दिलेला आहे 1900 किलोमीटर. आणि त्याच्यातलं काही डिस्टन्स बसनं कवर केलं आहे, काही डिस्टन्स एरोप्लेननं. आणि क्वेश्चन विचारताना मात्र फक्त बाय बस
किती डिस्टन्स कवर केलं असाच विचारलाय. याचा अर्थ फक्त बससाठी व्हेरिएबल ठेवून चालणार नाही, आपल्याला बस आणि एरोप्लेन याच्यासाठीचा डिस्टन्स जे आहे त्याच्यासाठी व्हेरिएबल ठेवावं लागेल, कन्सिडर करावं लागेल. म्हणून मी सुरुवात जी आहे ती सुरुवात केली, लेट द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस इज इक्वल टू एक्स किलोमीटर अँड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन इज इक्वल टू वाय किलोमीटर. फर्स्ट कंडिशन, आउट ऑफ 1900 किलोमीटर, इट मीन्स टोटल डिस्टन्स इज इक्वल टू 900. देअरफोर आवर फर्स्ट इक्वेशन इज ऑब्व्हियसली एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1900. आता या ठिकाणी 1900 हे टोटल डिस्टन्स मिळालं, इक्वेशन वन मिळालं. हे इक्वेशन सॉल्व करताना, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करताना मी सबस्टिट्यूशन मेथड वापरणार आहे. म्हणून लगेच वायची किंमत जी आहे ती वायची किंमत या ठिकाणी मी काढून ठेवली. वाय इज इक्वल टू 1900 - x. आता सेकंड कंडिशनमध्ये डिस्टन्स, स्पीड आणि टाईम याचं कॉम्बिनेशन आहे. याच्यासाठी आपल्याला डिस्टन्स, टाईम आणि स्पीडचा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. फॉर्म्युला, टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, आपल्याला फॉर्म्युला माहीत असायला पाहिजे. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. या ठिकाणी टाईम दिलेली आहे 5 आवर्स, म्हणून आपण फॉर्म्युला टाईममध्ये कन्वर्ट केला. टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आता सेकंड कंडिशन जी आहे ती सेकंड कंडिशन काय बघा, बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. 60 किलोमीटर पर आवर हे ॲव्हरेज स्पीड आहे. मग ॲव्हरेज स्पीडनं किती वेळ लागलेला असेल हे काढण्यासाठी डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स बसनं ट्रॅव्हल केलेलं एक्स आहे आणि स्पीड 60, इट मीन्स एक्स बाय 60. प्लस एरोप्लेन स्पीड 700 किलोमीटर पर आवर दिलं आहे. डिस्टन्स कवर्ड बाय एरोप्लेन इज वाय, देअरफोर वाय बाय 700. या दोघांची ॲडिशन जी आहे ती सांगितली, इट टेक्स 5 आवर्स टू कम्प्लीट द जर्नी, इट मीन्स इट इज इक्वल टू 5. वी गेट एक्स बाय 60 प्लस वाय बाय 700 इज इक्वल टू 5. आफ्टर क्रॉस मल्टिप्लिकेशन वी गेट 700x प्लस 60y डिवायडेड बाय 42,000 इंटू 5. क्रॉस मल्टिप्लिकेशन वन्स अगेन, 700x प्लस 60y इज इक्वल टू 5 इंटू 42,000. इक्वेशन 2 जे आहे ते आपण सिम्प्लिफाय करून घेऊयात. डिवाइड बोथ साइड बाय 20, आपल्याला इक्वेशन जे आहे ते इक्वेशन मिळेल 35x प्लस 3y इज इक्वल टू 10,500. इक्वेशन 1 आपण वायची किंमत काढून ठेवलेली होती, वाय इज इक्वल टू 1900 - x. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2, वी गेट 35x ॲज इट इज प्लस 3y, वायची व्हॅल्यू 1900 - x इज इक्वल टू 10,500. 35x ॲज इट इज प्लस 19 3 57, 5700 - 3 x, 3x इज इक्वल टू 10,500. 35x - 3x, इट इज 32x इज इक्वल टू 10,500 - 5700. वी गेट 32x प्लस 48,000. 32x इज इक्वल टू 4,800. इट मीन्स एक्स इज इक्वल टू 4,800 डिवाइडेड बाय 32. आफ्टर सॉल्विंग दिस वी गेट एक्स इज इक्वल टू 50. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस वॉज 150 किलोमीटर. आता या ठिकाणी डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन आपल्याला विचारलेलंच नाही आहे, एखादी गोष्टच विचारलेली नसेल तर त्याच्याबद्दल आपण बोलण्याचं काही कारण नाही. म्हणून याच ठिकाणी हे एक्झाम्पल आपण थांबवतोय. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस वॉज 150 किलोमीटर ओनली. सिम्पल क्वेश्चन, 1 मार्क्स क्वेश्चन जे आहेत. इन क्वेश्चन नंबर 1 ज्या पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह टाईपचे काही क्वेश्चन्स विचारले जातात त्याचा आपण थोडासा सराव करूया. 2-4 प्रश्न त्याच्यातले घेऊ. या ठिकाणी मात्र कॅल्क्युलेशन्स आपल्याला रफ करावी लागतात. सी, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 1, टू ड्रॉ ग्राफ ऑफ 4x प्लस 5y इज इक्वल टू 19. सी, 4x प्लस 5y इज इक्वल टू 19.
is the given equation. Find y when x is equal to 1. X is equal to 1 dilela asel tar y chi kimmat aplyala find out karaychi aahe. Put x is equal to 1 in given equation. This become 4 and we get 5y is equal to 19 minus 4 is 15 and obviously y is equal to 3 is the answer. It means option number B. For simultaneous equations in variable x and y, d is equal to 49, see, d is equal to 49, dx is equal to 60 minus 63 and dy is equal to minus 7. What is x? We know the formula for x, x is equal to dx upon d. Dx upon d. Put the values dx, d and simplify, we get the answer maybe 7. See, question number 3. Find the value of, simply, determinant is there, 5 minus 7, 3 minus 4. Determinant solve karatana cross multiplication, karaychani subtraction karaycha aplyala mahit hai. We get minus 20 minus minus plus 21. 21 minus 20 and answer is 1. 4. X plus y is equal to 3. 3x minus 2y minus 4 is equal to 0. By determinant method, find d. Mi adhi sangitle tya paddhati na. Pahila equation, x plus y is equal to 3. And second equation, 3x minus 2y is equal to 4. Minus 4. RHS la gelya nantar te plus 4 hoi. Find the value of d. D chi kimmat kaadnya saati, determinant tayar kartana. Equal to side cha, equal to sign cha, left side cha numbers jayate as it is gheche. 1, 3, 1, minus 2. We get minus 2, minus 3, it is minus 5. And last question. Ax plus by is equal to c and mx plus ny is equal to d and am is not equal to bm. Then these simultaneous equations have only one common solution, no solution. Infinite number of solutions, only two solutions. Ya thikani, ax plus by is equal to c is the first equation and the second is mx plus ny is equal to d is the second equation. Here A by M is not equal to B by N. And this condition shows only one common solution. Therefore, the answer is only one common solution. Hope the whole topic is understood by you. Thank you.